यशस्वी आपल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन देते तर मी फॉलो ना टेक इट फॉरवर्ड. यशस्वी नमस्कार अँड गुड इव्हनिंग. थोड्याच वेळात आपण सोहळा विटनेस करणार आहोत. आज माझ्या दादा आणि बहिणीची सिल्वर वेडिंग ऍनिव्हर्सरी आहे. दादा आणि बहिणी जेव्हा त्या डोर मधून आत येतील तेव्हा आपण त्यांच्यावरती कन्फेटीचा वर्षाव करूया. आपण एक असं सी शेप मध्ये माझं नाव यशस्वी. मी गिरीशची वाईफ आहे, निमिष दादांची बहिणी, वृषाली बहिणीची जाऊ. ओके, मी चैत्रवी आहे आणि मी निमिष काका आणि ऋषी मावशीची भाची. ओके, आता मी आईंना इथे आमंत्रित करते त्यांच्या मनातले काही शब्द बोलायला. आज त्यांच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि त्याचा आनंद साजरा करायला होता. आपण सर्वजण येथे जमलेले आहोत. आलेल्या सर्वांचं सुस्वागत. आवाज येतो फडणीसांच्या घरी प्रथम मी वृषालीला जेव्हा बघितलं तेव्हा ती लालबुद्ध गोळी लाजरी आणि गुलाबाची मुग्ध कळी होती. निमिषा 6 वाजतात. आता त्या कळीचं पूर्ण फुलात रूपांतर झालं आहे. संसारातील सर्व निर्णय ती आत्मविश्वासाने घेते आणि पार पडते. निमिषा सर्व गोष्टीमध्ये
ती त्याला उत्तम सहकार्य करते. त्यामुळेच निमिषच्या बरोबर तिला दोनदा परदेश गमनाचं योग आला. आजच्या कार्यक्रमाला साईल असता तर आणखीन मजा वाटली असती, परंतु तो आपल्याला दिसणार आहे, बोलणार आहे, याच्यात आनंद आहे. आमचं मिनाट आल्या ना का निमिष वृषालीचे लग्न दमवण्यासाठी मला सुजाता सोनारकर आणि आपल्या मीना आत्याची खूप मदत झाली. त्या आता नाहीच आहेत, मला वाटतं त्या अस्तित्व आणखी दोन शब्द आभारच त्यांचे मानले. तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा सदैव निमिष वृषालीच्या वर राहो आणि त्यांचे संसारूपी वृक्ष आहे अशी भर ही. Okay, hi guys, I hope you all are comfortable and relaxed. Sit back and enjoy the show. But before I go ahead, I want to invite someone very special today on with us. Girish Kaka, please. Welcome everyone. As Ai Babanji 25th wedding anniversary hai, tyachyasathi khup special divas hai. आणि मला खूप असं करायला थँक्यू म्हणायचं की तुम्ही सगळे आलात आणि त्यांच्यासाठी हा दिवस खूप जास्त स्पेशल बनवला. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी सॉर्ट ऑफ असा प्रोग्राम हे केला आहे, तर होप यू गाईज एन्जॉय इट. सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स गेट ऑन विथ इट. हमेशा से बाबूल की रानिया होती है. चला आता बघूया आजोबा आपल्या लाडक्या मुलीबद्दल आणि त्याहूनही लाडक्या जावयाबद्दल काय बोलताय. वृषालीचे बाबा बोलतोय, वीरेंद्र फडणीस. आमच्या वृषालीचा 25 वृषालीच्या लग्नाचा 25 वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त मी आपल्या सर वृषालीच्या काही आठवणी सांगू शकतो. आज वृषाली निमिषच्या लग्नाचा प्रोद्योमहोत्सव 25 वर्ष त्यांच्या लग्नाला झाली. योगायोग असा की आणखी 2 महिन्यांनी म्हणजे 31 जुलैला मला निवृत्त होऊन 25 वर्ष पूर्ण होती. म्हणजेच माझ्या निवृत्तीपूर्वी मी माझ्या वृषालीचं लग्न पार पडले. मुलीचे लग्न जमवायचे म्हणजे बापाला जोडी निघावे लागतात, पण वृषालीच्या बाबत मात्र मला अनुभव उलटा आला. माझे जोडे झिजवण्यापूर्वीच तिचे लग्न योगायोगाने जमले. नुकतेच कॉलेजचे शिक्षण संपवून ती नोकरीला लागली होती आणि अचानक सुजाता सोनाळकर माझी सुनबाई तिने पाठीशी तगादा लावला, मामा चांगला मुलगा आहे हाता घालू नका. वास्तविक आमच्या डोक्यातही नव्हते इतक्यात तिचे लग्न करायचे, पण लग्नाच्या गाठी बांधल्या जातात स्वर्गात. प्रत्यक्षात मात्र त्या घडवणे असते नियतीच्या हातात. यांनी मनी नसताना वृषालीसाठी स्थळ यावे याप्रती भाग्य कोणते असणार. सुजाताची धडपड आणि मीनाची व निमिषच्या आईची मैत्री या सर्वांचा परिणाम म्हणजेच माझ्या लाडक्या पप्पीचे लग्न. वृषाली म्हणजे तिच्या आईची प्रतिकृतीच आहे. तिच्यासाठी नाजूक साजू गोरी हसरा चेहरा अबोल स्वभाव काकीचे सारे गुण तिच्या अंगी आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझी दोन्ही मुले अत्यंत खेळीमेळी लहानाची मोठी झाली. दोन्ही भावंडात कधी भांडण तंटा रणकारण नव्हतीच. संजीवचे तेवढेच प्रेम आपल्या बहिणीवर होते व अजूनही आहे. त्याचा स्वभाव थोडा तापट आहे, पण बहिणीच्या बाबतीत मात्र तो अधिक भाऊक आहे. बहिणीचे लग्न थाटामाटात व्हावे म्हणून तो खूप झटत होता. त्याने खूपच मेहनत घेतली होती तिचे लग्न पार पडायला आणि बहिणीची पाठवणी करताना तो रडलाही होता. हे प्रेम असेच वृद्धिगत होत गेले. त्याच्या लग्नानंतर श्वेताने देखील वृषालीला आपलेसे केले. निमिष मला कधीही जावे वाटलाच नाही. माझ्या संजूच्या आणि निमिषमध्ये कधीही मी भेदभाव केला नाही. हसरा चेहरा विनोदी बोलणे सगळ्यांना आपलेसे करण्यात त्यांचा हातखंडा. स्वतःच्या कर्तव्यावर तो आज एवढ्या पदावर पोचला आहे. माझ्या मुलीच्या सासूबाई वाटल्यात नाही, त्या सासूबाई तिची आई झाल्या. माझ्या वृषालीला एवढी जीत बनवण्याचा त्यांचा सिंहासन वाटा आहे. सासू जेव्हा आई वाटते तेव्हा सासरचे कुचू कुचू काटे दूर असतात. आई बा धन्य तुम्ही, तुमची कर्तव्यकारी
तुमच्या करारी बाणा शिस्तबद्ध जीवनाची आखणी यामुळेच तुमचे जीवन उजळून झाले. माझा नातू वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक एक गड सर करत गेला. अभिमान वाटतो. माझी दोन्ही नातवंड आपापल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत. देवाने दिलेल्या या सुखावर मी समाधानी आहे. एकच राहून राहून वाटते की हे सर्व सुख अनुभवायला माझी विना माझ्यापाशी नाही. अशा तिन्ही सांजेच्या सांजेला तिची उत्कंठेने आठवण येते. देवाने दिले मी तृप्त झालोय. काहीही मागे राहिले नाही. आई जगदंबे माझ्या बाळांना नातवंडांना सुखी ठेव. त्यांच्या क्षेत्रात ते भरीव कामगिरी करत माझे म्हाताऱ्याचे आशीर्वाद त्या सदा तुमच्या पाठीशी आहेत. मी आता वृषाली आणि निमिश्वर केलेली एक कविता म्हणून दाखवतो 5 मिनिटात. सप्तपदीची 7 पावले चालली सप्तपदी पती सवे जन्मजन्मी जपेन नाते वचन दिले तुझ्याने मंगलवेळी मंगल समयी वचनबद्ध झालात तुम्ही या वचनाची याद म्हणून कला सागरी रजतजयंती विवाह बंधनाच्या गाठी बांधल्या जातात स्वर्गात पूर्तता मात्र त्याची करावी लागते धरतीच्या कुशीत गणरायाच्या शुभाशीर्वादाने प्राप्त होते ही घडी तोच बसवतो आपल्या सुखाची सुखी संसाराची घडी सोडून आपले मायेचे माहेर आलीस तू सासरच्या घरा सासूच्या कुशीत शोधलास तू आईच्या मायेचा ओलावा दीर्घ ढाकला बंधू परिमय पाठीशी उभा टाकला पतीच्या प्रेमाने संसार तुझा ओला चिंबन आला 25 वर्षाचा काळ पडला मागे सुखदुःखाच्या लाटावर बुलत होती तुझी नाव पतीच्या सोबतीने पार केलास हा भवसागर आनंदाची लोही आनंदाचा रंग संसारी या संसाराच्या सरीपाटावर मनासारखा मिळता जोडीदार संसाराची चव येत होते मात्र लज्जतदार 25 वर्षाचा काळ मग पडतो अपुरा संसाराचा वृक्ष उपडलेला पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोके पडा भडकावा झेंडा साहित्या रूपाने यशाचा कलश तुमच्या हाती आला त्याने सागर पार लावला आपला झेंडा हा योग म्हणजे दुग्धशर्करा योग लाभला तुम्हाला रजत जयंतीचा उत्सव साजरा करताना डोळे आनंदाने पाणवतात आनंदाचे अश्रू डोळ्यात साठून राहतात एका डोळ्यातील दुःख मात्र खूपच असते या आनंदाच्या उत्सवात तुझी काकीची अनुपस्थिती तिची उणी आईच्या स्पर्शाने दूर होईल हाच वक्तृश सदैव छाया देईल तुम्हाला त्यांच्या मायेच्या पासोडीत विसर्शित दुःख सारी सुखाचा मूलमंत्र मिळेल तुला त्यांच्या जाणीवेत तुम्ही हाच आशीर्वाद देतो तुम्हा उभयताना रजत जयंतीचे निमित्त साधून असा सुखाचा झरा सदैव याहो तुमच्या जीवनी आरोग्य धनसंपदा सदैव आहो तुम्हा संगती सुवर्ण महोत्सवी वाटचाल निर्दोष हो हीच विनवणी प्रभूच्या डॉटर्स आर ऑलवेज डॅडीज डिअरेस्ट पण इथे तर जावा इज ऑल्सो तितकाच फेवरेट मे बी मोर देन दॅट वाह वाह राम जी जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को बधाई हो बधाई सो नाउ आई एम गोइंग टू इनवाइट गिरीश काका टू टॉक अ फ्यू वर्ड्स अबाउट द टू ऑफ यू एंड अलोंग विथ हिम हिज लिटिल प्रिंसेस रितिका इज गोइंग टू जॉइन हिम निमिष ने आज एकदम सचिन तेंडुलकर जिमखाना शोधला ॲनिव्हर्सरीसाठी म्हणून क्रिकेटपासूनच चालू करूया जनरली क्रिकेटमध्ये म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर नेहमी 1-2 नावं येतात मेन म्हणजे सचिन तेंडुलकर आहे सौरव गांगुली आहे किंवा आता विराट कोहली आहे पण त्याच्यामध्ये एकच नाव आहे अजून एक राहुल द्रविडचं आणि नेहमी आपण म्हणतो की तो एकदम डिपेंडेबल बॅट्समॅन आहे क्रायसिसमध्ये नीट खेळतो आणि नॉर्मली एंड सिच्युएशनपर्यंत पार पाडतो आणि म्हणून त्याला सगळे बॉल म्हणून म्हणतात आणि तसंच काही पोझिशन निमिषची माझ्यासाठी आहे ऑलवेज व्हेरी स्ट्रॉंग अँड डिपेंडेबल आणि मला नेहमी माहिती आहे की काही प्रॉब्लेम झाला तरी तो मागे आहे
त्यामुळं मी बऱ्याच काही काही लिबर्टीज घेऊ शकतो आणि बरंच काय काय आयुष्यात करू शकतो. अँड जस्ट द थॉट दॅट ही इज बिहाइंड इज इट्सेल्फ व्हेरी कम्फर्टिंग. आय एम शुअर ऑल ऑफ यू विल ऑल्सो अग्री की जेव्हा असं पण स्ट्रॉंग माणूस मागे आहे अवेलेबल तेव्हा आपण स्वतःही बिंदास पावलं पुढे घेऊ शकतो. निमिष सुरुवातीपासून लवकरच त्यांनी पूर्ण फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेतल्या. आमच्या घरातला पहिला कलर टी व्ही, पहिला VCR, पहिला फ्रीज हे सगळं निमिषनेच घेतलं. आणि माझ्यासाठी माझा पहिला कॅसिओ मोठा सिंथेसायझर पण निमिषनी न सांगताच माझ्यासाठी आणून दिला होता. कारण एकदा मी जस्ट हट्ट केला होता की माझ्या सगळ्या मित्रांकडे आहे पण माझ्याकडे नाही आहे म्हणून त्यांनी स्वतःहून तेव्हा आणून दिलेलं. काही गोष्टी माझ्या लक्षात आहेत. आणि निमिष जेव्हा लग्न जमत होतं तेव्हा जस्ट डिस्कशन आमचं चालू होतं की आता लग्न जमणार आहे तर आता मुली बघायला लागतील, मुली बघायचे प्रोग्रॅम्स होतील आणि मग सिलेक्शन करावं लागेल. पण दोघांना खूपच घाई होती म्हणजे निमिषला पण पहिली मुलगी आली ती वृषाली आणि वृषालीला पण पहिला मुलगा आला तो निमिष आणि दोघांनी एकमेकांना सिलेक्ट केलं. त्यामुळे आम्हाला जास्त काही असं मुली बघण्याचा एक्सपिरियन्स काय घेता आला नाही तेव्हा. पण काही वर्षांनी माझ्या लग्नाच्या वेळेला मी ती कमी पूर्णपणे पार पाडली आणि बऱ्याच मुली बघितल्या. त्याच्यानंतर वृषाली लग्न पण आली म्हणजे आमच्या घरी आली. तिने आमचं घर आपलं केलं. बऱ्याच वर्ष आम्ही 6 जण तिकडे 1 BHK घरात राहायचो पण कधीच असं वाटलं नाही की कोणी ॲडजस्टमेंट करतं आहे की काय कॉम्प्रोमाइज करत आहे. आणि माझा जनरली स्वभाव असा आहे की मी कमी बोलतो आणि त्याच्यामुळे कमी बोलल्यामुळे पण बरेच मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात. कारण या माणसाच्या डोक्यात काय चाललं आहे, काय विचार करतो हे कोणालाच कळत नाही. पण ते मिसअंडरस्टँडिंग काही झाली नाही आमच्या रिलेशनमध्ये आणि वी हॅव अ व्हेरी गुड रिलेशन विथ इच अदर. त्या दोघांनी एकत्र खूपच प्रगती केली आहे आणि आय एम शुअर ऑल ऑफ अस विल अग्री की इट इज फुल्ली डिझर्व्ड. आणि जे काय तुम्ही अचीव्ह केलं आहे ते पूर्ण डिझर्व्ड आहे आणि जस्ट विश की हे सेम प्रगती तुम्ही करत राहा. Hello everyone. So this is for my dearest Kaka and Kaki. For me they are like my Aai and Baba. We have created many unforgettable memories with each other. I can't ever forget the pillow fights, the laughters, the conversations in Hindi. And on this precious day of yours, I would like to thank you for all that you have done for me. I love you both a lot. And wish you a happy 25th wedding anniversary. May the freshness of your love always remain. Love you. All the speakers please stand there and talk. Express नाही करू शकत but it's all what Girish had to say. I have something similar to say. No, but they are really my pillars of strength. We still want to hear from you. Sometime later. They are really my pillars of strength. As a brother who must have sung this song for 100 times. मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, सच के आएंगे दूल्हे राजा, भैया राजा बजाएगा बाजा. Okay, so now I want to call Sanju Mama to express his feelings accompanied by Shriya. गाणं पण मी काय म्हटलं नव्हतं. आज आपण इथे सगळे वृषाली आणि निमिषच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भेटतो. खरं तर मी तुम्हाला सर्व देशपांडे कुटुंबांचे आभार मानायला हवे कारण गेली 25 वर्ष तुम्ही माझ्या बहिणीला तुमच्या कुटुंबात सहन करताय आणि इथे त्याचं सेलिब्रेशन पण करताय. धन्यवाद. तुम्हाला समस्त देशपांडे कुटुंबियांचे शतशः आभार.
साधारण एक 26 वर्षापूर्वी सोनाळकरांनी हा योग जुळवून आणला. मला वाटतं 1991 जून किंवा जुलै महिना असेल, सुजाता वहिनीचा फोन आलेला. एक चांगला मुलगा आहे, आमच्या नात्यातलाच आहे, मुलगा इंजिनियर आहे आणि वृषालीसाठी योग्य वाटते तर पाण्याचा कार्यक्रम ठेवायचा का. निमिषी आई आणि आमची विनात्या एकत्र काम करत होत्या, त्यामुळे नंतर विनात्यामार्फतच पुढची बोलणी सुरू झाली. आमच्या काकांनी होकार दिल्यावर पाण्याचा दिवस ठरला. त्या काळी पालक होकार द्यायचे. हा वृषालीला पाहण्याचा पहिलाच कार्यक्रम होता, त्यामुळे आम्हाला सर्वांना जास्तच उत्सुकता होती. पण ज्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम ठरलेला नेमका त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला, हे पोस्टपोन झाला. नंतर सुमारे आठवडाभरानंतर पुन्हा कार्यक्रम ठरला आणि त्यावेळी मात्र तो व्यवस्थित पार पडला. मुलाने मुलगी पसंत केली, मुलीने मुलगा पसंत केला आणि 10 मे 1992 रोजी लग्न सोहळा संपन्न झाला. तिला गिरीशसारखा दीर, आईपेक्षा जास्त प्रेम करणारी आई आणि आमच्या आजीसारखी आजी असं घर वृषालीला मिळालं. वृषालीच्या लहानपणीच्या 1-2 आठवणी मला तुम्हाला सांगायची. म्हणजे वृषाली लहानपणी खूप लाजरी होती, की आम्ही सगळी भावंड एकत्र जमायचो पण ही काकीला सोडून कुठेच जायची नाही. आणि अतिशय शांत स्वभावाची होती, कधी कोणाशी भांडली नाही, माझ्याशी पण कधी भांडली नव्हती, म्हणजे मला तरी आठवत नाही. मला तर ती अजूनही कधी उलट बोललेली नाही किंवा आवाज चढवून माझ्याशी कधी बोललेली नाही. शाळा कॉलेजमध्ये आणि आमच्या बिल्डिंगमध्ये तिला ठराविक मैत्रिणी होत्या. त्यातलं 2 मला आठवत आहेत, एक ढमुडी होती आणि एक कुंदुडी होती, नावं पण अशी दिली. आम्ही एका शाळेमध्ये होतो आणि शाळेमध्ये ती खूप हुशार होती, कॉलेजमध्ये पण असेल कारण रिझल्ट चांगला येतो. कॉलेजचं मला काय माहिती शाळेचं, त्यामुळे सगळे शिक्षक तिला नावाने ओळखायचे. पण ती एवढी शांत मुलगी आणि हुशार मुलगी असून तिने लहानपणी काही प्रताप केले नाहीत असं नाही आहे. एकदम प्रताप मला सांगितले, छोटे मोठे प्रताप आहेत पण अगदी लहान असताना आमची काकी चपात्या करत होती, चपाती करताना ही शेजारी बसलेली आणि गरम तव्यावर हिने हात ठेवलेला, गरम तव्यावर म्हणजे खूप भाजलेलं त्यावेळेस तिला. आणि त्याच्यानंतर थोड्या वर्षांनी एका मांजराच्या पिशा ओढलेल्या होत्या, त्या मांजराने तिला चांगलंच बोचकारलेलं त्यावेळेस. त्यानंतर कित्येक वर्ष ती मांजराला घाबरत होती. त्याच्यानंतर आमच्या घरातही मांजर आलं, त्याच्याशी तिची गट्टी जमली आणि तिचं ते भीतीही गेली. तशा आमच्या या बहिणीला आणि आमच्या भाऊजींना त्यांच्या लग्नाच्या 25 वर्षाबद्दल खूप शुभेच्छा. Firstly, I would like to wish Atta and Kaka a very happy 25th anniversary. So, what can I say? You both have done so many things for me right from my childhood. Here are a few instances which I would like to share with all of you. I don't know whether anybody of you here are aware of this fact that when I was very small, I don't know why, but I used to really get scared of Kaka. And immediately after seeing him, I used to just start crying and running everywhere. But as time passed, we became very close friends of each other and that fear for Kaka literally vanished. Coming on to Atya, she is not my Atya, she is my best friend. And we talk for so long, even she agrees with that. Our talks include variety of things, right from food to movies, college, school, friends, and of course the designer jewelry. If I like any designer jewelry, I send her the picture of it, and only for me, she goes all the way to Borivali in search of my demand. And
and sometimes even to get one single thing, she goes twice or thrice and chooses the best for me. I would like to share an experience of Mehendi at my home, if you remember. I was 6 to 7 years old when she was going to come to stay at Kapurga. And I was really very excited that, hey, Adha's going to draw Mehendi. And the Mehendi was ready. It was so pretty that I just boasted on her with anger. And for sure, she might have never tried an attempt to draw Mehendi on anyone's hand. Right, Adha? And now what I'm gonna share with you all is something that I can't ever forget and always be thankful for that to Dada, Atya and Kaka. It is them because of whom I could score such good percentage in 10th. Dada used to spend all his time teaching me maths. Even during his unit test, he used to teach me maths and he used to check my salt maths papers. So this was all possible just because of the support given by Atya and Kaka. So thank you for that. And now I'm going to end this lengthy speech by thanking God for giving me such sweet Atya and Kaka. May God bless you both. Once again, happy 25th anniversary. Thank you. Your sister wants to say something for you. Madhuri Maushi. Sagya tera naya ta ye kilas bole se. Ane khas hai. Man dantya sathi bhi chota sa liu na. Kaka kaki che gojirwani bhaungi. Sampurna parivaraachi laadki Vrushali. फडणीस परिवार फडणीसांच्या उबदार घरट्यातून भुरकण उडाले. देशपांडेंच्या मायाच्या घरकुलात जाऊन स्थिरावले. आमची साल शांत स्वभावाची दुशाली निमिषची प्रियतमा झाली. सासरच्या सर्व नात्यांची वीण घट्ट तिने विणली. ऋषू जशी आहे रूपवती तशीच ती अत्यंत गुणवती. मायांसारखी सासरचीही ती लाडकी झाली. दुधातल्या साखरेसारखी ती सासरीही विरघळली. सगळ्याच भाचरंडांची लाडकी ऋषू मावशी ऋषू आत्या लाडकी ऋषू काकीही झाली. अगदी छोट्या पिल्लांची ते आवडती ऋषू आजी झाली. कर्तव्यातही कुठे कमी नाही आपली वृषाली. निमिषची आईही होतील सहमत आपल्याशी. आपले निमिषही तिला अगदी साजेसे. अत्यंत कर्तव्यगार तरीही स्वभावाने साधेसे. आई बाबा जसे कुणाचे संस्कार साईंवरही तसेच केले. निमिषना गर्व नाही कशाचा, यशाचा आणि समृद्धीचा. म्हणूनच हा जोडा वाटतो आम्हाला आपलासा. आज लग्नाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवशी निमिष ऋषू वर्षा वाम्मा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा. अनंत वर्षे संसार करा दोघांनी सुखात. Now I hand over the mic to Shamatai. It's your turn now. The first time I've really not prepared anything because I thought everybody is going to speak and you know I always speak. So it is better this time I don't do the honors. But yes, as Sanju and Yashasri both have said that I have to talk, Kaitari Nakits Bol. Vrushali and Nimish. I don't really know what to talk, current for me they are a very very integral part of my life. Very very integral part of my life. Vrushali म्हणजे माझी पाचची बहीणच. इनफॅक्ट तिच्या लग्नामध्ये सुद्धा काका काकींनी माझा आणि लक्ष्मीकांतचा मधुपर्क केलं. म्हणजे वी आर सो क्लोज. इनफॅक्ट संजू आणि मी वी आर ब्रॉट अप लाईक ट्विन्स. लॉट ऑफ पीपल मे नॉट नो बट वी पीपल इज आउटसाइडर्स इज टू थिंक दॅट वी आर ट्विन्स. तर इतकं आमचं पहिल्यापासूनचं रिलेशन दर शनिवार रविवार मी माटुंग्याला काढलेले आहेत. वी हॅव बीन रिअली लाईक सिबलिंग्स, नेवर लाईक कझिन्स. आणि आत्तासुद्धा आमचं रिलेशन हे तसंच आहे. आणि निमिषच्या रूपाने तर मला मी सांगेन की मला एक भाऊच मिळाला. इट वॉज नेवर अ ब्रदर इन लॉ ऑर यु नो जावई मेवणा, ह्याच्यापेक्षा इट वॉज ॲज गुड ॲज हॅव्हिंग अ ब्रदर. आणि सो दॅट्स हाव इट इज, दॅट्स हाव आय फील अबाउट यू गाईज. अँड साहिल इज अ डार्लिंग. साहिल आय होप यू कॅन हिअर व्हॉट आय एम टॉकिंग. आय एम टू लाऊड, प्लीज डोंट से नो. सगळ्यांनी बरंच काय बोललेले आहेत त्याच भावना, ज्या भावना आहेत संजूच्या. हे नाही मी म्हणणार की माझ्या बहिणीला तुम्ही एवढे वर्ष कसं टॉलरेट केलं, कारण आमची एकमेव गुणी बहीण ती म्हणजे वृषाली. 13 बहिणींतली सगळ्यात गुणी बहीण ती वृषाली. त्याच्यामुळे कसं टॉलरेट करण्याचा प्रश्नच येत नाही. तिला जर कोणी टॉलरेट करू शकत नसेल तर दे कॅन टॉलरेट नो बडी ऑन दी अर्थ. त्याच्यामुळे ती एक भावना संजू मी तुझ्याशी सहमत नाही आहे. कुठे आता संजू
सगळ्या बाबतीत हो येस. आई आई सारख्याच आई तिला मिळाल्या. आजी मला अजूनही आजी आठवतात. तर ती जेव्हा पडली सांगतात देशपांडेंकडे गेली आय एम शुअर शी मस्ट नॉट मिस्ड एनिथिंग बिकॉज देर वॉज अ आई देर वॉज अ ब्रदर देर वॉज आजी. येस ऑफ कोर्स शी वुड मस्ट हॅव मिस्ड बाबा विश ही वॉज ऑल्सो देअर अँड वेन यू वर मॅरिड पण दॅट वॉज गॉड्स विश. So that's it. Wish you all a very, very happy wedding anniversary and wish you all many, many, many more to come. And on the 50th anniversary, Sahil, you are going to be here or are we all coming to the United States to celebrate? Or wherever you are in the world, wherever you are in the world. Yes. We'll celebrate 50th anniversary in the US. Yes, Sahil, remember. Yes, sir. Thank you very much, Ashishree and Sanju, for giving me the opportunity. Thank you so much. So nicely, well said. चलो अभी थोड़ी मस्ती हो जाए. आई हैंड ओवर द माइक टू निलेशा टू कैरी द इवेंट फॉरवर्ड. वेरी गुड टाइम. हैप्पी मैरिज एनिवर्सरी कृष्णवंशी निमिष काका. सो आज 10 मे 2017 तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल की कृष्णवंशी आणि निमिष काकांचं लग्न June 1991 जमलेलं. लग्न जमलं की सगळ्यांना घाई असते ती साखर पुड्याची. आय एम शुअर की फडणीस आणि देशपांडे फॅमिलीजमध्ये तर उत्साह ओसंडून गेला असणार. 11th August 1991 ह्या दिवशी माटुंग्याच्या कर्नाटक स्कूल हॉलमध्ये मावशी आणि काकांचा साखर पुडा खूप थाटात संपन्न झाला. मग दाखवायचा का कसा वाटतो. पण खरेदी लग्नाचे प्रोग्राम्स ठरवा ठरवी या सगळ्यात वर्ष कसं निघून गेलं कळलंच नाही. आज जसं संगीत ही लग्नातील एक ट्रेंड झाली आहे तशीच ट्रेंड कोणी स्टार्ट केलेली माहिती आहे का. फर्स्ट टाइम गरबाचं फंक्शन हे ह्या दोघांच्या लग्नात झालेलं अँड थँक्स टू संजू मामा बायकाका आणि काकी की त्यांनी हे पॉसिबल केलं. सो माटुंग्याच्या घरासमोर एक मस्त ग्राउंड होतं इट सीम्स आणि तिकडे हा मस्त गरब्याचा प्रोग्राम झाला. निमिष काकांच्या फॅमिलीचे काही गुजरातून आहेत फॅमिली मेंबर्स. सो इट मस्ट हॅव बीन अ ट्रीट फॉर देम अँड आय विश वी वर ऑल्सो देअर. या वी वुड हॅव डन समथिंग बट वी आर गोइंग टू नॉट मिस द चान्स नाव. वी आर गोइंग टू डू इट नाव. आणि ओ डोसाचा लाईव्ह काउंटर पण होता संजू मामा यार प्लस मस्त सही. सो लेडीज रेडी. हे हॅलो लेने तुझे अबोरी आएंगे
क्लास झाला बघूया कसा Yellow, yellow, but it's all in the musty chai. Hello, hello.
Vrushali. Come on, everyone. Very, very, very happy marriage anniversary. This is a silver year and we hope you have wonderful years to follow. We really miss you, Sahil. And on behalf of all of us, we love you so much. Thank you. Yes, as you mentioned at the beginning of the event, that this is going to be a spectacular event. I hope you are all enjoying. All enjoying? Thank you so much. And how many of you remember all the events that took place in the May, in the month of May 1992? Yeah, Meghali, Sona. Good. All the others have all become old or what? Don't remember all the events? You were too small, Sneha. You're too small even today, so that's not a problem. So yes, the events were all really grand and great at that time. And even today, I'm sure all of you are enjoying. And 25 years from now also, I'm sure you'll all say that this was one grand and a spectacular event. Thank you for all the girls. With all the constraint of time that they had, they all met, sometimes didn't meet, just Skyped each other and they practiced these dances. Ritika, where is Ritika? Special award to Ritika. With Ritika, this girl, such a baby, she just picked up all the dances, whatever she performed here in one evening. That was it. That was all that she practiced. Just one evening. Which is actually an amazing task. Rest of them, Nilesha was in Pune. She was working. She's just come this afternoon from office, from Pune, so she was also busy. Advait was also not here. Advait was also in Pune. And Chaitri and Preet, of course, have put in some efforts to do this. But otherwise, it was really difficult for them. But they wanted to do it for Krushumavshi and Nimish Kaka. Okay, so after us, it's Shriya and Ritika's turn. Now, they want to show you all something that they have planned. उशीर होता है फॉलोवर आले असतील सगळे हो रितिका जस्ट वेट आई एम कमिंग झालं ना चल आता निघूया कसला विचार करतेय बघ ना आत्या आणि काकांच्या लग्नाला 25 इयर्स कंप्लीट झालेत वाव किती मस्त ना हो ना दीदी आत्या आणि काका तर नेहमी माझे फ्रेंड्सच होते आणि अजूनही आहेत हो काका आणि काकी तर मला पण माझे फ्रेंड्सच वाटतात खूप केअरिंग अँड अंडरस्टँडिंग आहे लहानपणी ना जर मी प्लेटमध्ये दिलेलं काही खाल्लं नाही तर काका लगेच मला ते खायला सांगायचे आणि हसून खायला लावायचे सुद्धा आणि काका आणि दादा मिळून जे सतवायचे ना ते तर आणखीनच विचारूच नकोस अरे तुला पण सतवायचे मला पण खूपच काय सांगू एकदा लहानपणी मी काका आणि दादाची टीचर झालेले आणि त्यांना नंबर लिहायला सांगत होते थोड्या वेळाने ते माझं ऐकतच नव्हते लिहितच नव्हते नंबर मग मला खूप राग आला आणि मी त्यांना सांगितलं गो आउट ऑफ द क्लास खूप मजा आलेली आत्या तर काय खूपच लवली तिला तर काय सांगायचीच गरज नसते लहानपणी ती मला एकुली खाडूतायची गोष्ट सांगायची ती तर मी कधीच विसरू शकणार ती तर खूपच लवली आहे जेव्हा पण काका आणि दादा मला चिडवायचे ती नेहमी माझीच बाजू घ्यायची आणि दादाला ओरडायचे गमत म्हणजे तर एकदा तर आत्यांनी एकाच वर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला बाबांना सेम कलर आणि सेम पॅटर्नचा शर्ट घेतला होता आणि त्याच वर्षी माझ्यासाठी सेम कलर कॉम्बिनेशनचा ड्रेस गमत एका बाजूला पण काही बोल दोघेही आपल्यासाठी खूप करतात हो दीदी जेवढे ते दादासाठी लव्हिंग अँड कन्सर्न्ड आहेत तेवढेच आपल्यासाठी पण आणि हो तर काका तर जेव्हा कधी अब्रॉडला जातात काही ना काहीतरी तर पक्का घेऊन येतात हो ते नेहमी मी सांगितलेलं चॉकलेट्स आणतात कधीच विसरत नाही आणि आत्या तर सांगायच्या आधी किती व्हरायटी घेऊन आणलेलीच असते हो ते तर खरंच आहे ते नेहमी काही नवीन दिसतं ते आणून ठेवते आणि आपण जेव्हा तिला भेटतो ती आपल्याला देते ऋतिका असंच आपण बोलत बसलो ना तर खूप वेळ जाईल हॉलवर पोचायचं